नमस्कार। आपण कडे दोन मधील प्रकरण दुसऱ्यातले आतापर्यंत तीन व्हिडिओ पाहिलेले आहेत। त्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दोन सर्व प्रमेय घेतलेले आहेत, पायथागोरसच्या प्रमेयापर्यंत घेतलेले आहेत। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 2.1 मधली पहिली 7 उदाहरणं घेतली होती आणि पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास घेतलेला होता। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील सर्व उदाहरणं घेतली होती आणि त्यातली आव्हानात्मक उदाहरणं आणि 2.1 मधली आव्हानात्मक 2 उदाहरणं आपण ठेवलेली होती। याचं कारण असं होतं की आव्हानात्मक उदाहरणे एका वेळेला पूर्ण प्रकरणातले जर आपल्याला अभ्यासायला मिळाले तर ते परीक्षेच्या दृष्टीने योग्य होतील। 3 गुणांचा 4 गुणांचा प्रश्न असतो हा संभाव्य, याच्यातल्या चुका आपल्याला एका वेळी सगळ्या पाहता येतात, व्यवस्थितपणे अभ्यास करता येतो या सगळ्या गणितांचा, आणि म्हणून ते एका जागेवर असावेत। म्हणून हा शेवटचा व्हिडिओ आव्हानात्मक प्रश्नांचा बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित उदाहरणं समजून घ्या, काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे मला सांगा, मी त्या तुमचा सोडवायचा प्रयत्न करेन। आत्तापर्यंत आपण गणित 1 ची 2 प्रकरणं संपवलेली आहेत, आता गणित 2 ची दुसरं प्रकरण संपत आहे। पाठीमागच्या पाठांच्या नेहमी प्लेलिस्टवरून जाऊन पाठीमागच्या पाठांच्या या ज्या सगळ्या लिंक आहेत त्या ओपन करून पाहायच्या, समजून घ्यायच्या, लिहून घ्यायच्या आणि अभ्यासखंड नाही पडला पाहिजे, सातत्य राहिलं पाहिजे, म्हणजे गणिताला त्याचा फायदा होतो। आता सरावसंच्या 2.1 मधलं एक 9 उदाहरण आहे, अतिशय छान मजेशीर असं उदाहरण आहे। या प्रकारावर निश्चितपणे उदाहरण येतं। या ठिकाणी आकृतीमध्ये यम हा RQ चा मध्यबिंदू दिलेला आहे, RQ या बाजूचा मध्यबिंदू दिलेला आहे आणि PRQ हा जो कोण आहे तो 90° दिलेला आहे आणि सिद्ध करायला काय सांगितलंय, PQ² बरोबर 4PM² वजा 3PR². आता या ठिकाणी 2 पायथागोरस आपल्याला दिसत आहेत। या त्रिकोणामध्ये एक पायथागोरस दिसतो आणि या संपूर्ण मोठ्या त्रिकोणामध्ये पण एक पायथागोरस दिसतो। आपण काय करणार आहे, पहिल्यांदा संपूर्ण मोठा त्रिकोण घेणार आहे, त्याच्यातनं आपण PQ ची वर्ग काढणार आहे, म्हणजे त्रिकोण PQR मध्ये माप कोण R बरोबर 90° आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार PQ चा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग बरोबर आहे, म्हणजे QR चा वर्ग। आता दुसरा पण त्रिकोण घेणार आहे आपण PREM, या त्रिकोणामध्ये पण काय करता येईल आपल्याला, PM चा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक REM चा वर्ग बरोबर आहे, PM चा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक REM चा वर्ग। आता या ठिकाणी REM च्या बाबतीत आपल्याला एक गंमत अशी आहे की यम हा या RQ चा मध्यबिंदू आहे, मग यम हा जर RQ चा मध्यबिंदू असेल तर आपल्याला REM बद्दल अर्धा RQ असे लिहिता येईल, 1/2 RQ किंवा QR असे लिहिता येईल, बरोबर आहे, म्हणजे याच्यासाठी आपण काय लिहिलं, 1/2 QR, QR चा निम्मा पार्श्व, मग 1/2 झालं तर याचा वर्ग काढून काय होणार आहे, तर QR² / 4, हा जो 4 आलेला आहे या 4 ने आपण प्रत्येक पदाला गुणलं तर इथे 4PM² बरोबर 4PR² अधिक QR². आता एक गंमत बघा, जे सिद्ध करायचे त्याच्यामध्ये PQ² आहे तो आपल्याला PQ² इथे मिळतोय, 4PM² आहे तो आपल्याला इथे मिळतोय, मग आता तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाहिजे, मग आपण जर या पहिल्या याची पहिल्या विधानाचं म्हणजे या पहिलं जे विधान आहे हे पहिलं विधान, कारण याच्यामध्ये PQ² मिळाला आहे आणि दुसऱ्या विधानामध्ये आपल्याला 4PM² मिळाला आहे, मग हे पहिलं विधान आणि दुसरं विधान यांची जर वजाबाकी केली, हे बघा हे वजाबाकी केली तर हे -4PM² पण इकडे गेल्यानंतर +4PM² होतील, म्हणजे बरोबर आपल्याला असं मिळेल। म्हणून मी काय केलं, समीकरण विधान 1 मधून विधान 2 वजा करू, काय विधान 1 आहे PQ आणि ते विधान 2 आहे 4PM², म्हणजे PQ - 4PM² डाव्या बाजूंची वजाबाकी केली। आता उजव्या बाजूंची वजाबाकी करणार, याची उजवी बाजू काय बघा बरं, PR² + QR² बरोबर आहे, दोन्ही मोठ्या बाजू बघायची, त्यानंतर हे झाले हे पहिलं, त्यानंतर याची उजवी बाजू काय बघा बरं, याची उजवी बाजू 4PR² + QR² हे वजाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह बदलून बाहेर येणार, मग QR² - QR² गेला, म्हणजे आपल्याकडे काय झालं, PR² - 4PR² म्हणजे त्याचं काय झालं, 3PR² झालं बरोबर आहे, याचं काय होणार आहे, -3PR² आणि हे PQ² - 4PM² ते +4PM² पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे,
चार पीएम होणार आहे म्हणजे पीक्यू वर्ग बरोबर अधिक चार पीएम वर्ग वजा तीन पीआर वर्ग हे सिद्ध झालं अतिशय छान आणि मजेशीर असं उदाहरण आहे व्यवस्थित नीटपणे बघा लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते परत अभ्यासायला मिळेल अशा लेखी उदाहरणाची फार भीती वाटून घ्यायची गरज नाही कारण ही उदाहरणं नीट समजली तर फार सोपी असतात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींच्या भिंती एकमेकांना समांतर आहेत आता या ठिकाणी पहिली इमारत आहे हे बघा हे दोन ओळी घेतल्यात आपण पहिली इमारत आहे ए बी नावाचा किरण आहे बरोबर का नाही म्हणजे बी ए नावाचा किरण आहे आणि दुसरी इमारत कुठली आहे डी ई नावाचा किरण आहे बरोबर ही पहिली इमारत ही दुसरी इमारत या दोन्ही इमारती एकमेकांना समांतर आहेत बस इथपर्यंत लक्ष झालं आता 5.8 मीटर लांबीच्या शिडीच्या ओके ही एक शिडी आहे 5.8 मीटर लांबीची शिडी आहे शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले या ठिकाणी ह्या रस्त्यावर ठेवले सी बिंदूवर ठेवले रस्त्यावरच्या सी बिंदूवर ठेवले तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंचीवर असलेल्या खिडकीपर्यंत इथे इथे खिडकी समजा या खिडकीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच ठिकाणी शिडी ठेवून इथं शिडी ठेवून तिचे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवल्यास या बाजूला अशी घेतली ती इकडे वळवले वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 या 4.2 उंच असलेल्या खिडकीपर्यंत पोहोचले म्हणजे इथे ही खिडकी आणि या खिडकीपर्यंत पोहोचलेले आहे तर या रस्त्याची रुंदी काढायची अगदी सोपा भाग आहे शिडी म्हणजे कर्ण आहे शिडी काय आहे कर्णात या बाजूला घेतला या बाजूला घेतला आणि ही काय आहे उंची आहे तर या ठिकाणचा पाया आणि या ठिकाणचा पाया म्हणजे बी सी आणि सी डी आपल्याला काढायचं आहे अगदी सोपं आहे बरोबर आहे मग या ठिकाणी हे वरचे माहिती आता तुम्ही वाचून तुम्हाला कळेल की हा ए बी लंब बी डी आहे ई डी लंब बी डी आहे कारण इमारत ही नेहमी लंबरूप दिशेनेच पृथ्वीच्या लंबरूप दिशेनेच उभी केलेली असते आता या ठिकाणी त्रिकोण ए बी सी मध्ये पहिल्यांदा बघा हा त्रिकोण घ्या हा त्रिकोण या त्रिकोणामध्ये मापकोण बी बरोबर 90° आहे म्हणून पायथागोरसचा प्रमेय वापरलं बी सीचा वर्ग काढला कारण आपल्याला बी सीचा वर्ग काढायचा आहे म्हणजे बी सीची लांबी काढायची बी सीचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग वजा एक बाजूचा वर्ग बी सीचा वर्ग बरोबर ए सी वर्ग हा कर्ण वर्ग ए सी वर्ग वजा ए बी वर्ग म्हणजे 5.8 कंसाचा वर्ग वजा 4चा वर्ग म्हणजे 32.64 वजा 16 म्हणजे 16.64 आले त्याचं वर्गमूळ किती येणार आहे 4.2 येणार आहे म्हणजे बी सीची लांबी किती काढली आपण 4.2 एवढी काढली मीटर बरोबर आहे आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने याची लांबी पण काढता येईल बघा ई डी सी नावाचा त्रिकोण घेतला तो आणि त्याच्यामध्ये डी कोण 90° म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार सी डी ची लांबी काढली सी डी वर्ग बरोबर सी ई वर्ग वजा डी ई वर्ग हा सी ई वर्ग कर्ण आहे हा वजा डी ई वर्ग म्हणजे किती झाला 5.8 कंसाचा वर्ग वजा 4.2 कंसाचा वर्ग बरोबर 5.8 वर्ग आपल्याकडे घेतलेला आहे आपण आत्ता मागाशी काढलेला आहे 32.64 वजा 16.64 हा इथे मिळाला बघा 16.64 बरोबर 16 म्हणजे सी डी बरोबर किती मिळाले वर्गमूळ 16 कारण ते वर्गमुळात हे वर्ग सी डी वर्ग आहे मग इथे सी डी घेतलाय वर्गमूळ घेतलंय मग या 16 पण आपण काय घेतलं वर्गमूळ घेतलं ते आलं 4 आता रस्त्याची रुंदी ही मिळाली आपल्याला 4 रस्त्याची रुंदी किती होणार या दोघांची बेरीज म्हणजे रस्त्याची रुंदी बरोबर बी सी अधिक सी डी कारण बी डॅश सी डॅश डी म्हणून 4.2 + 4 बरोबर 8.2 मीटर अगदी छान उदाहरण आहे लिहून घ्या आणि बरेचदा सराव करा म्हणजे मग त्याचं टेन्शन येणार नाही संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधले काही आता आव्हानात्मक उदाहरणं बघूया त्यातलं 11 उदाहरण बघा या ठिकाणी रेखा ए बी सी हा एक रेख ए बी सी काटकोन दिलेला आहे आणि त्या काटकोनामध्ये 2 मध्यगा दिली ही बी एल 1 मध्यगा दिली आणि सी एम 1 मध्यगा दिली आणि सिद्ध करायला काय सांगितलं तर 4 कंसात बी एलचा वर्ग अधिक सी एमचा वर्ग म्हणजे मध्यगांच्या वर्गांचे चौपट मध्यगांच्या वर्गांच्या बेरजेचे चौपट बरोबर हा जो कर्ण आहे ना त्या कर्णाच्या वर्गाचे 5 पट आपल्याला आणायचे आता ह्या विधानाचा काही अर्थ इतका महत्त्वाचा नाही कारण आपण पायथागोरस सोडत गेले की लगेच लक्षात येणार आपल्याकडे 3 काटकोन त्रिकोण आहेत बघा हा संपूर्ण मोठा एक काटकोन त्रिकोण आहे नंतर यामध्ये घेतला तयार झालेला हा एक काटकोन त्रिकोण आहे पहिला काटकोन त्रिकोण कुठला आहे बी ए सी नावाचा काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये बी सी कर्ण आहे दुसरा काटकोन त्रिकोण कुठला आहे बी ए एल त्याच्यामध्ये बी एल कर्ण आहे आणि तिसरा काटकोन त्रिकोण आहे सी ए एम त्याच्यामध्ये सी एम काटकोण आहे सॉरी कर्ण आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार समजा पहिला मोठा त्रिकोण घेतला ए बी सी नावाचा मोठा त्रिकोण घेतला त्याच्यामध्ये ए कोण आहे म्हणजे बी सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग
बरोबर आहे. आता आपल्याला सिद्ध काय करायचे, पाच बी सी वर्ग आणायचे एका बाजूला. मग आपण इथेच आता बी सी वर्गाला पाचने बोलूया, म्हणजे पाच बी सी वर्ग बरोबर पाच ए बी, कारण याला पण पाचनं बोलणार, याला पण पाचनं बोलणार. म्हणजे काय झालं, पाच बी सी वर्ग बरोबर पाच ए बी वर्ग अधिक पाच ए सी वर्ग. बरोबर आहे, हे बघा, पाच बी सी वर्ग बरोबर पाच ए बी वर्ग अधिक पाच ए सी वर्ग. प्रत्येक पदाला पाचनं कोणत्या, म्हणजे आपलं पहिलं विधान तयार झालेलं आहे. आता दुसरा त्रिकोण आपण घेणार आहे, कुठला त्रिकोण घेणार आहे, सी ए एम नावाचा त्रिकोण घेणार आहे. लक्षात घ्या, सी ए एम नावाचा, म्हणजे हा जो हा खालचा त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये पण आपण काय करणार, सी एम चा वर्ग बरोबर आपल्याला सी एम चा वर्ग, म्हणजे इथे एक कर्ण मिळाला, इथे एक कर्ण वर्ग मिळाला. सी एम चा वर्ग बरोबर काय होणार आहे, ए सी चा वर्ग अधिक ए एम चा वर्ग. पण ए एम काय आहे, ए एम ही या संपूर्ण ए बीची निम्मी आहे, कारण ही मध्य काय ना, म्हणून मी तर सांगितलं ही मध्य काय. तर ए एम काय होणार, ए बीचे अर्धा भाग होणार, ए बीचा अर्धा, म्हणजे ए बी छेद दोन. मग ते ए बी छेद दोन आपण काय करूया, या ठिकाणी घालू, ए एमच्या ठिकाणी ए बी छेद दोन घातलेले, म्हणजे काय निघालं बघा बरं, सी एम वर्ग, दोन्ही बोटांकडे बघा, सी एम वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक ए एमच्या जागेवर काय केलं, अर्धा ए बी वर्ग घातला. म्हणजे या ए बीचा वर्ग होणार, त्याचा चार होणार, आणि चारनं काय करूया, आपण प्रत्येक पदाला गुणूया, चार सी एम वर्ग बरोबर चार ए सी वर्ग, आणि मग इथले चार निघून गेले अधिक ए बी वर्ग. बरोबर आहे, दुसरं विधान तयार झालं, नीट लक्षात घ्या. या ठिकाणी चार सी एम वर्ग सुद्धा तयार झालेला आहे, बघा हा चार सी एम. आता फक्त चार बी एल वर्ग काढायचा आहे, आणि त्यासाठी आपण हे पुढचा त्रिकोण वापरणार आहे. आता हा उभा त्रिकोण वापरणार आहे, त्याच्यामध्ये बी एल हा कर्ण आहे, म्हणजे बी एल चा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए एल वर्ग. पण ए एल काय आहे, ए सी ची अर्धी आहे, ए एल ही ए सी ची अर्धी आहे, मग ए सी चा अर्धा भाग आहे का नाही, मग ए सी छे दोनचा वर्ग, म्हणजे ए एल वर्ग. आता इकडे लक्ष द्या, म्हणजे बी एल वर्ग बरोबर या ठिकाणी आपल्याला काय केलं, ए सी चा अर्धा वर्ग आपण घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, बी एल वर्ग बरोबर, बी एल वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए एल, म्हणजे की ए सी चा अर्धा कंसाचा वर्ग. ए सी चा अर्धा कंसाचा वर्ग म्हणजेच काय, ए बी वर्ग आहे तसे, आणि ए सी वर्ग छे चार आले. ह्या चारने काय करूया, आता प्रत्येक पदाला गुणूया, म्हणजे याला पण चारने गुणलं तर याचा छेदातला चार झाला, याला चारनं गुणलं तर चार ए बी होणार, आणि याला चार गुणलं तर चार बी एल वर्ग होणार. आता गंमत बघा, चार सी एम वर्ग मिळाला, चार बी एल वर्ग मिळाला, आणि तो पाच बी सी वर्ग पण मिळाला. मग या दोघांची बेरीज करूया आपण, दोन आणि तीनची बेरीज करूया, चार सी एम वर्ग अधिक चार बी एल वर्ग, यातला चार कॉमन काढला आपण, म्हणजे काय राहणार, सी एम वर्ग अधिक बी एल वर्ग. आणि इकडे काय होणार आहे, हे बघा, चार ए सी वर्ग इथे आहे, चार ए सी वर्ग अधिक ए बी वर्ग, हे बघा, चार ए सी वर्ग अधिक ए बी वर्ग, आणि याची ही डावी बाजू काय बघा, चार ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग. मग हे ए बी वर्ग अधिक चार ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग पाच ए बी वर्ग, आणि चार ए सी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर पाच ए सी वर्ग, आणि पाच ए सी वर्ग अधिक पाच ए बी वर्ग. पुढे पाच ए सी वर्ग अधिक पाच ए बी वर्ग, हे बघा, पाच ए सी वर्ग अधिक पाच ए बी वर्ग बरोबर पाच बी सी वर्ग. म्हणजे या जागेवर मी काय मांडू शकतो, पाच बी सी वर्ग हे विधान मांडलं, आणि याच्यात तो कॉमन काढलं. म्हणजे विधान किती सरळ आणि सिद्ध झालं बघा, अतिशय सोपं आणि मजेशीर असं हे उदाहरण आहे, फक्त आपण घाबरतो म्हणून आपल्या लक्षात येत नाही. आता या उदाहरणामध्ये समरूप त्रिकोणाच्या मध्यगाचा गुणधर्म दाखवलेला आहे, जो गेल्या वर्षी आपण पाहिलेला आहे, मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म दाखवलेला आहे. काय म्हटलंय बघा, समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी 13 आहे. आता ह्या दोन एकरूप बाजू दिलेल्या आहेत, ए बी आणि ए सी दोन बाजू दिलेल्या आहेत, त्याची लांबी 13 आहे, आणि पाया 10 सेमी आहे. हा जो पाया आहे तो 10 सेमी आहे, 10 सेमी, म्हणजे बी सी पाया 10 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून पायाच्या समोरील शिरोबिंदूपर्यंतचे अंतर काढायचं. या मध्यगा संपातपासून पायाच्या समोरील शिरोबिंदू, म्हणजे हा शिरोबिंदू, म्हणजे ए पी अंतर आपल्याला काढायचं. आता हा त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर ए सी बरोबर 13-13 दिलंय, आणि बी सी बरोबर 10 दिलेलं आहे, आणि ए डी आणि बी ई आपण मध्यगा काढून घेतलेले आहेत, अशी आकृती तयार झाली, याला अर्धा गुण आहे. लक्षात घ्या, जर एखाद्या विधानाची आकृती दिली नसेल, एखाद्या उदाहरणामध्ये आकृती दिली नसेल, तर आकृती तयार करण्याला अर्धा गुण आहे, आणि पी हा मध्यगा संपात बिंदू आहे. तर आता एक महत्त्वाचा भाग आहे की जो आपण गेल्या वर्षी भाग शिकलो होतो, की त्रिकोणा समद्विभुज त्रिकोणामध्ये
पायावर काढलेला जो शिरोलंब असतो, म्हणजे ह्या दोन समान बाजू असतात बरोबर आहे का नाही, आणि त्याच्यातनं जो पायावर काढलेला शिरोलंब असतो ना तोच त्या समद्विभुज त्रिकोणाची मध्यगा असते, आणि ही मध्यगा नेहमी मध्यगा संपात बिंदूजवळ दोनास एक प्रमाणात विभागते. हे गेल्या वर्षी आपण प्रमेय पाहिले. आता समद्विभुज त्रिकोणात पायावरून काढलेला शिरोलंब हीच त्याची मध्यगा असते, म्हणून एडी लंब बीसी झाला बरोबर आहे. एडी लंब काय झाला, बीसी झाला. मग त्रिकोण एबीडी मध्ये, आता हा त्रिकोण घ्यायचा, हा एवढा त्रिकोण, त्रिकोण एबीडी मध्ये मापकोन डी बरोबर 90 अंश आहे, म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार एडी वर्गची लांबी आपल्याला काढून घ्यायची, मग त्याच्यावरून आपल्याला एडी मिळेल. मग एडी वर्ग बरोबर एबी वर्ग वजा बीडी वर्ग, मग एडी वर्ग बरोबर 13 वर्ग, एबीचा वर्ग म्हणजे 13 वर्ग, आणि बीडीचा वर्ग म्हणजे बीसीच्या अर्धा, कारण डी हा मध्यबिंदू आहे. काय हा डी मध्यबिंदू आहे, नीट लक्षात घ्या, डी हा मध्यबिंदू आहे, त्यामुळे बीडीची लांबी त्या बीसीच्या अर्धी येणार आहे, अर्धी म्हणजे 10 निम्मी येणार. हां, 10 निम्मी म्हणजेच काय, 13 वर्ग 169 वजा 25, म्हणून एडी वर्ग बरोबर 144. तर एडी बरोबर किती आले, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून 12 आले. आता मध्यगा संपात बिंदू मध्यगेचे दोनास एक प्रमाणात विभाजन करतो, याचा अर्थ एपी आणि पीडी, एपी आणि पीडी पायाकडचा बाजू हा 1 पट असले तर शिरोबिंदूकडची बाजू 2 पट असेल, दोनास एक प्रमाणात. समजा एपीची आणि पीडीची लांबी आपण 1 च्या समानपटीत मांडली तर एपी बरोबर किती होणार आहे, 2x होणार, आणि पीडी बरोबर 1x होईल, आणि या तिघांची लांबी काय होणार आहे, 3x होणार, म्हणजे एडी बरोबर एपी अधिक पीडी म्हणजे 2x + x बरोबर 3x झाले बरोबर. मग 3x बरोबर 12, तर x बरोबर 4 आले. मग एपीची लांबी किती आहे, 2x आहे, 2x आहे म्हटलं 2 × 4 बरोबर 8 सेमी या एपीची लांबी आली, म्हणजे पाया समोरील शिरोबिंदूपासून त्या मध्यगा संपात बिंदूपर्यंतचं अंतर किती आलं, 8 सेमी आलं. तर असं हे छान उदाहरण आहे, लिहून घ्या व्यवस्थित, हे उदाहरण नीट लक्षात घ्या. तसं फार सोपं उदाहरण आहे, 30-60-90 प्रमेय वापरलेलं आहे आणि दरम्यानचा गुणधर्म वापरलेला आहे, पण एकंदरीत उदाहरण खूप छान आहे, म्हणून नीट समजून घ्या. समद्विभुज त्रिकोणाचा समभुज त्रिकोणाचाही गुणधर्म वापरलेला आहे. आता बघा, आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण असून यस हा असा बिंदू आहे की क्यू यस हे काय आहे, या संपूर्ण क्यू आरचे 1/3 आहे, 1/3 पट आहे. तर सिद्ध करा 9 PS² बरोबर 7 PQ². आता या ठिकाणी आपण पी क्यू टी नावाचा त्रिकोण घेतला, हा पहिल्यांदा पी क्यू टी नावाचा त्रिकोण घेतला. कुठला घेतला, हा संपूर्ण त्रिकोण घेतला, हा पी क्यू टी नावाचा त्रिकोण घेतला. या पी क्यू टी नावाच्या त्रिकोणामध्ये टी कोण बरोबर 90 अंश आहे, क्यू कोण बरोबर 60 अंश आहे, कारण तो समभुज त्रिकोणाचा कोण आहे, म्हणून हा क्यू पी टी नावाचा जो कोण आहे तो किती मापाचा झाला, 30 मापाचा झाला. आता हे तात्पुरतं क्यू एस पी एस विसरून जायचं, हे पी एस हे विसरून जा, आणि मग एवढा भाग हा 30 मापाचा झाला. मग आता या संपूर्ण त्रिकोणामध्ये ह्या ज्या रेषा उडल्या त्या संपूर्ण त्रिकोणामध्ये काय झाला, 60 अंश, हे 30 अंश आणि हे 90 अंशाच्या मापाच्या गुणधर्मानुसार काय होणार आहे, तर क्यू टी बरोबर हा जो क्यू टी आहे ना, हा क्यू टी, हा कुठला क्यू टी, हा क्यू टी, हा क्यू टी काय असणार आहे, या कर्णाच्या निम्मा म्हणजे पी क्यूच्या निम्मा असणार आहे, 1/2 × पी क्यू, 30 अंश कोणासमोरची बाजू, आणि ही जी पी टी असणार आहे, पी टी ही काय असणार आहे, तर 60 अंशासमोरची बाजू आहे, म्हणून कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असणार आहे बरोबर आहे. याचा वापर नीट लक्षात घ्या, आपल्याला कुठे करायचा बघा. नंतर आता क्यू एस, ही जी क्यू एस आहे, ही क्यू एस किती आहे, तर या क्यू आरच्या 1/3 आहे, क्यू आरच्या 1/3 आहे का नाही, म्हणजे 3 QS बरोबर काय होणार आहे, क्यू आर होणार आहे, दिलेला भाग आहे, ऐक नाही, हे 3 QS बरोबर लक्षात आलं का सगळ्यांच्या, किंवा असं लिहू आपण क्यू एस बरोबर 1/3 QR, म्हणून 3 QS बरोबर क्यू आर बरोबर पी क्यू, असा पण एक आपल्याला भाग घेता येईल. हा दुसरा भाग झाला तयार, हा पहिला भाग झाला तयार, हा दुसरा भाग करू आपण इथेच पहिला भाग. ओके, म्हणजे क्यू एस बरोबर काय झालं, तर पी क्यू छेद 3 झालं, हे इथं घेतलं तरी चालतंय, पी क्यू छेद 3 बरोबर आहे. आता एस टी बरोबर क्यू एस बरोबर पी क्यू छेद 3 आहे, इकडचे 3 इकडे जाऊन भागीले केले, क्यू एस बरोबर पी क्यू छेद 3,
आता याला आपण पहिला भाग म्हटले आहे, बरोबर आहे, याला पहिला भाग म्हटले आहे. आता एस टी काढून घेऊया, एस टी, कारण या त्रिकोणामध्ये आपल्याला एस टीचीच गरज आहे. हा जो त्रिकोण आहे का नाही, हा मी थोडासा पांढरा केलेला हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण पी एस टी नावाचा त्रिकोण आहे, आणि याच्यामध्येच आपल्याला पी एस काढायची, पी एस. म्हणून या त्रिकोणातला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे. मग एस टी काढून घेऊया, एस टी बरोबर काय आहे तर क्यू टी वजा क्यू एस आहे. बघा, एस टी बरोबर काय आहे तर क्यू टी वजा क्यू एस, क्यू टी वजा क्यू एस. मग क्यू टी काय आहे, पी क्यू छेद दोन आहे. क्यू टी बघा, पी क्यू छेद दोन, आणि क्यू एस काय आहे, क्यू एस पी क्यू छेद तीन आहे. बरोबर आहे, म्हणजे पी क्यू छेद दोन आणि पी क्यू छेद तीन बरोबर. आता यांचा लसावी काढला, तीन दुने सहा, म्हणजे हा सहा लसावी याच्या तिप्पट आहे म्हणून तीन पी क्यू, याच्या दुप्पट आहे म्हणून दोन पी क्यू. मग तीन पी क्यू वजा दोन पी क्यू बरोबर पी क्यू छे सहा आलं. डोक्यात आलं इथपर्यंत. आता हा त्रिकोण घ्यायच्या बाळांना आपल्याला, हा त्रिकोण पी एस टी नावाच्या त्रिकोणामध्ये मापकोण पी टी एस बरोबर नव्वद अंश. हे बघा, मापकोण पी टी एस बरोबर नव्वद अंश. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होणार, पी एस चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग अधिक एस टी चा वर्ग. फक्त किमती घालू, पी एस चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग. म्हणजे काय रे बघा, बरं, पी टी चा वर्ग वर्गमुळात तीन छेद दोन पी क्यू, म्हणजे वर्गमुळात तीन पी क्यू छेद दोन, वर्गमुळात तीन पी क्यू छेद दोन कंसाचा वर्ग, म्हणजे पी टीचा वर्ग. आणि एस टीचा वर्ग बरोबर काय, एस टीचा वर्ग, एस टीचा वर्ग बरोबर पी क्यू छेद सहा कंसाचा वर्ग. आता यांचा वर्ग करून घेऊया, वर्गमुळात तीनाचा वर्ग तीन, पी क्यूचा वर्ग पी क्यू वर्ग, दोनाचा वर्ग चार, याच्यामध्ये पी क्यूचा वर्ग पी क्यू वर्ग आणि सहाचा वर्ग छत्तीस. आता या दोघांचा लसावी किती येणार आहे, चाराच्या पडात छत्तीस आहे, म्हणजे छत्तीस हाच लसावी घेतला. मग याच्या किती पट झाला तर नऊ पट, नवाने याला गुणा, नऊ त्रिक सत्तावीस पी क्यू अधिक हे पी क्यू बरोबर इकडे, कारण एकच पट आहे, सत्तावीस अधिक एक बरोबर अठ्ठावीस पी क्यू छेद छत्तीस, याला भाग लावा चाराचा, म्हणजे काय होणार आहे, सात छेद नऊ. आणि हे नऊ जे आहे, म्हणजे पी एस वर्ग बरोबर अठ्ठावीस पी क्यू वर्ग छेद छत्तीस आहे, म्हणजे पी एस वर्ग बरोबर याला चारनं भाग लावला, सात छेद नऊ पी क्यू झाले, पी क्यू वर्ग झाले. सात छेद नऊ पी क्यू वर्ग मधला हा जो नऊ आहे तो या पी एस कडे गुणायला राहणार, म्हणजे इकडे काय राहणार, फक्त सात पी क्यू राहणार, इकडचं नऊ इकडे येणार. अशा पद्धतीने हे अतिशय छान असं उदाहरण आहे. बाळांना आपण याच्यातली आव्हानात्मक सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत. संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये एकाच दुसरं उदाहरण तुम्हाला मी सरावासाठी ठेवून दिलेले आहे, बाकी सगळी उदाहरणं या संपूर्ण प्रकरणातली सगळी उदाहरणं जवळजवळ सोडून दिलेली आहेत. एक दोन तीन उदाहरणं राहिली असतील, काय होतं, व्हिडिओची जी कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीमध्ये ते नाही बसलं तर तेवढं वगळून द्यावं लागतं गणित. पण तुम्ही तीही दोन तीन गणितं करायची आहेत, आणि वगळलेला जो भाग आहे यावर्षी तो सोडून उरलेला सगळ्या भागाची सगळी उदाहरणं लिहून घ्या, व्यवस्थित सोडवून दिलेले आहेत. हे पाहे यूट्यूबच्या व्हिडिओसाठी बनवलेलं नाही, तर जे विद्यार्थी गावी आहेत, आता शाळांमध्ये पोचायला त्यांना मिळत नाही, ऑनलाईन टीचिंग मिळत नाही, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे याचा सर्वांना फायदा होणार आहे. सर्वांना शेअर करा, तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक दहावीच्या मुलाला शेअर करा. बाकीच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये काय होतं, एकाच दुसरं उदाहरण समजून सांगितलेलं असतं आणि पूर्ण कंटेंट दिलेला असतो. याच्यामध्ये मी काय केलं, सगळीच्या सगळी उदाहरणं घेतली आहेत, कारण बऱ्याच मुलांच्याकडे पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत, गाईड्स नाहीत, अशा वेळेला त्यांना सर्व उदाहरणं मिळणं हे खूप गरजेचं आहे, आणि म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, प्रकरणाला पूर्ण प्रकरणाचे प्लेलिस्ट पहा, व्हिडिओला शेअर करा. लाईक करून तुमच्या प्लेलिस्टमध्ये हे उदाहरण ठेवा, प्लेलिस्टमध्ये हे सगळे व्हिडिओज ठेवा, म्हणजे तुम्हाला वर्षभर हे पाहता येतील. ओके, बेस्ट ऑफ लक, हॅव अ गुड डे.